हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीया ही अशीच एक महत्त्वाची तिथी मानली जाते. वैशाख महिन्याच्या शुद्ध तिथीला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. तसेच अक्षय तृतीयेला कृतियुग संपूर्ण त्रेतायुग सुरू झालं असंही मानलं जातं. त्यामुळे हा दिवस फार महत्त्वपूर्ण आहे. या सणानिमित्त शहरातील बाजारपेठ खुलली होती. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचं पूजनही केलं जातं. या देव आणि पितर यांना लागणारा आवश्यक साहित्याची बाजारपेठ रेलचेल दिसून आली. पत्रावळी, वाळा, मातीयांचे मडके आदी साहित्यांनी बाजार सजला होता. शिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय मिळत असतं आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजले जात असल्यानं अनेकांचं सोनं खरेदीकडेही ओढा दिसून आला. आज अक्षय तृतीया सण असल्यामुळे एरिया आता लग्न सरही असल्यामुळे पण खूप भारी आहे आणि अक्षय तृतीया असल्यामुळे आज सोन्यामध्ये जास्त लोकांची कळ आहे आणि आज खूप सकाळपासूनच सकाळी 8 वाजेपासूनच तर लोकांची गर्दी आहे. लोक आज आजच्या दिवसाला खूप चांगल्या प्रकारे मानतात. त्याकरिता सर्व प्रकारचे छोटे छोटे लहान असो कशी असो दागिने जे नाही घेणारा पण आज दागिने चांगल्या प्रकारे घेतो आणि आज एरी लग्न सरही असल्यामुळे पण मनात खूप रश आहे. तरी आता एवढं उन्हाळा असल्यामुळे आपण सकाळपासून आज गर्दी आहे आणि